आघाडीच्या शोभा बच्चाव 18,859 मतांनी आघाडीवर. बाहेरच्या उमेदवार म्हणून ज्यांच्यावर टीका करण्यात आली त्या शोभा बच्चाव 18,859 मतांनी इथे आघाडीवर आहे. धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्चाव या 18,859 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राहिलेले सुभाष भामरे हे आहेत, पण सध्या सुभाष भामरे हे पिछाडीवर बघायला मिळत आहेत. तर धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्चाव 18,859 मतांनी आघाडीवर. बाहेरच्या उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीलाच विरोध केला होता, मात्र अखेर शोभा बच्चाव इथे 18,859 मतांनी आघाडीवर आहे. आधी देखील शोभा बच्चाव यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. आणि देशातली आकडेवारी बघायची तर एनडीए सध्या 287 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया 239 आणि इतर 17, त्यामुळे देश पातळीवर सुद्धा चित्र अजून स्पष्ट होताना फारसं दिसत नाहीये. 287 जागांवर सध्या इंडिया आघाडीचे उमेदवार हे आघाडीवर आहे. मॅजिक फिगर इथे कलांमध्ये एनडीएनं गाठलेली आहे, मात्र इंडिया आघाडी देखील 239 वर पोहोचली आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या काही खलबत्ता देखील सुरू झालेली आहे.